नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा आपल्या एग्र एक सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपला आले, आले लागवडीचा प्लॉट आहे हा आणि याला एकंदरीत आता चार महिने ही कम्प्लीट झालेली आहे आणि चार महिन्यानंतर आपल्या आले प्लॉटची अशा पद्धतीची ही ग्रोथ झालेली आहे शेतकरी मित्रांनो चार महिन्यानंतरच्या आले पिकाला आ, खा खाद्य हे कशाप्रकारे आता दिलं पाहिजेत ही स सर्व शेतकऱ्यांच्या मनातली एक समजा भावना आहे किंवा एक समजा की बाई तुम पुढं आता चार महिने झालेले स एकंदरीत सर्व आले या पिकावरती तर आपण कुठल्या खताचा डोसा किंवा कुठलं वाटर सोलोभला आणि किंवा कुठल्या फवारण्या घ्यायला पाहिजे शेतकरी मित्रांनो आतापर्यंत उन्हाचं टेम्परेचर हे भरपूर होतं आता, आता आजची तारीख एक ऑक्टोंबर आहे आणि एक ऑक्टोंबरपासून ऊन हे आता जसजसं कमी पडायला सुरुवात होईल तर त्या हिशोबाने आपल्याला आले या पिकामध्ये आपल्याला खताची खताचे डोसेस वाढवायचे आहे शेतकरी मित्रांनो आले हे एक कंदवर्गीय पीक आहे आणि पहिली गोष्ट कंदवर्गीय पिकाला खाली कंदाचा क कंद वाढीसाठी आपल्याला औषधाची आता खतांची आपल्याला गरज आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण आता आपल्या आले या लागवडी आलेसाठी आपण काय कुठलं नियोजन क करायला पाहिजेत आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर तुम्ही वॉटर सोलबॉलमध्ये बारा एकसट किंवा तेरा चाळीस तेरा हे जर वॉटर सोलबॉल देत असाल एकोणीस एकोणीस तर हे ग्रेड तुम्ही आता सध्या या कंडिशनला आता देऊ नका शेतकरी मित्रांनो कारण की आता शाकीय वाढ ही आपल्यासाठी महत्त्वाची नसून आपल्यासाठी आता कंदाची वाढ होणं महत्त्वाची आहे शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो आता च चार महिन्याचे जे प्लॉट झालेले आहे त्या प्लॉटमध्ये तुम्हाला मी एक सांगतो की तुम्ही जर तुमच्या प्लॉटमध्ये फिरत असाल तर तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला या अशा प्रकारचे हुरडे बोंड दिसल आलेले दिसत शेतकरी मित्रांनो हे हुरडे बोंड हे बघा हुरडे बोंड आले म्हणजे काय आहे आता जे जुने शेतकरी आहे त्यांना माहीत आहे की बा हुरडे बोंड आल्याच्यानंतर प्लॉट हा खाली आ, वर शाकी वाढ थांबून खाली आ, कंदाची वाढ होण्याला सुरुवात होत असते हुरडे बोंडमुळं आणि त्या खाली क कंदवाळीच्या काळामध्ये आपण कुठल्या कुठल्या खताचं नियोजन केलं पाहिजेत सध्या तरी टेम्परेचर आहे टेम्परेचरमुळं मला तरी वाटतं दहा ते बारा दिवस अजून शेतकऱ्यांनी कुठलंच वॉटर सोलवल देऊ नका जेणेकरून आपल्या प्लॉटचं सडीचा प्रादुर्भाव हा वाढेल आणि शेतकरी मित्रांनो हुरडे बोंड आल्याच्यानंतर आपण कुठलं न्यूट्रिशन जास्त द्यायला पाहिजे तर हुरडे बोंड आल्याच्यानंतर आपण सगळ्यात जास्त जर जे न्यूट्रिशन द्यायला पाहिजे ते न्यूट्रिशन म्हणजे की फॉस्फरस हे आपण जास्तीत जास्त द्यायला पाहिजेत म्हणजे फॉस्फरस म्हणलं काय तर त्याच्यामध्ये झिरो बावन्न चौतीस हे कंटेन आहे हे बघा शेतकरी असल्या प्रकारे उरडे बोंड एका बेटालाही किती उरडे बोंड आलेले आहे आणि फॉस्फरसचं प्रमाण वाढवायला पाहिजे त्यानंतर पोटॅशची मात्रा वाढवायला पाहिजे झुरजुरोपन्नास कारण की खाली कंदवाढीसाठी हे दोन खतच हे सगळ्यात जास्त काम करतात शेतकरी बांधवांना झुरजीरोपांनाचं कार्य आहे की ख कंदाची वाढ करणं कंदाला व वजन देणं वरून कवरिंग देणं हे आपल्या झुरजीरोपान्नाचं काम आहे फॉस्फरसचं काम आहे की मुळाची वाढ जो जु, जोमदार पद्धतीनं करणं फुटवे खा जमिनीलगत फुटवे काढणं आणि फुटव्याला कांडीवरती लावणं हे फॉस्फॉर्सचं काम आहे आणि या दोनच खताचा शक्यतो जास्त वापर करा आणि तिसरी गोष्ट एक अन्नद्रव्य म्हणजे झिंक असन मॅग्नेशियम असन आणि त्याच्यानंतर सल्फर असन त्यानंतर असन ह्या मा दुय्यमानद्रव्यांचा तुम्ही वापर करू शकतात सध्या तरी दुय्यमानद्रव्याचा पहिले वापर करा त्यानंतर थोडी थंडी पडली त्यानंतर आपलं झुरझुरू पन्नास आणि आपलं झुरोबावन चौथीस आणि झुरझुर पन्नास या खताचा वापर करा शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो उरडे बोंड मी ज्या पिकावर आले समजून घ्या त्या आले पिकाची खालून कंदाची वाढ ही जोमदार पद्धतीने सुरू झालेली आहे असं तुम्ही लक्षात घ्या शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद